नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण शंकर पाटील यांचा जनाई हा पाठ पाहत आहोत। आता जनाई ही ग्रामीण भागामध्ये राहणारी एक स्त्री आहे आणि शेतामध्ये कष्ट करून ती आपल्या कुटुंबाचा काय करते, उदरनिर्वाह चालवते। म्हणजे शेतामध्ये उसाला ती पाणी पाजण्याचं काम करते। आजही आपण जर पाहिलं, आज आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर ग्रामीण भागातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया शेताला उसाला पाणी पाजण्याचं काय करत असतात, काम करत असतात। म्हणजे ग्रामीण स्त्री ही अजूनही काय करत असते, शेतामध्ये काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे ती आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं काम किंवा कुटुंब चालवण्याचं काम किंवा आपलं संसार चालवण्याचं काम ही स्त्री आपल्याला करत असलेलं आपल्याला काय होतं, पाहायला मिळतं। आणि अशा प्रकारचं ही जनाई शेतामध्ये कष्ट करून, म्हणजे तिनं जे भुईमुगाचं जे शेत पिकवलेलं आहे ते कसं हिरवंगार आहे, म्हणजे गार वारं सुटल्यावर ते हिरवंगार आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे तिथं गारवा पाहायला मिळतो, म्हणजे कडक ऊन आहे, तर त्या कडक ऊनामध्ये हे जे शेत आहे ते कसं आहे, गार वाटतं। आणि शेतामध्ये कष्ट करून तिनं ती ऊस पिकवते, म्हणजे भुईमुग पिकवते आणि आपलं घर काय करते, चालवते। हे आपण काय केलेलं आहे, मागील तासाला काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर तिला शेतामध्ये काय झालेलं आहे, साप दिसलेला आहे। आणि साप दिसल्यामुळे ती काय झालेलं आहे, खूप काय झालेलं आहे, घाबरून गेलेलं आहे। त्या सापाचा रो रो आवाज तिच्या कानावर पडल्यानंतर ती काय झालेलं आहे, तिला वाटते की आकाशामध्ये काय आहे, विमान फिरत आहे, पण ते खरा काय असतो, साप असतो। आणि साप पाहिल्यानंतर ती पळत काय करते, वस्ती गाठते। तिला तिच्या अंगातून घाम येतो, तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत, तिची वाचा गेलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ती काय झालेली आहे, वस्तीवर जाऊन काय झालेली आहे, पोचलेले आहे। आणि त्या ठिकाणी काय झालेले आहेत, भाऊ बंद काय झालेले आहेत, गोळा झालेले आहे। बघा आता पुढं, बघता काय झालेले, सारी वस्ती काय झालेले, गोळा होऊन कालवा उडालेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, गोंधळ उडालेला आहे, की गडबड गोंधळ उडालेला आहे। ही जनाई आता पळत शेतातून का आली, का कारण असेल असं प्रत्येकाला काय झालेलं आहे, वाटू लागलेलं आहे। आणि काय झालं म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली। म्हणजे आपल्या आईला काय झालं, म्हणजे आईला काय लागलं, काय वेदना झाल्या, तर मुलं आपल्या काय येतात, लागलीच काय येतात, जवळ येतात। तशी ही मुलं काय झालेली आहे, काय झालं म्हणून काय झालेले, मुलं जवळ आलेले आहेत। आणि जमा झालेली जी माणसं होती ती तोंडाकडे काय झालेले आहेत, बघत राहिलेले आहेत जनाईच्या। काय झालं जनाईला, अशी गडबड पळत का आली जनाई, असं प्रत्येकाला काय झालेलं आहे, वाटू लागलेलं आहे। आणि जमा झालेली सर्व माणसं ती काय झालेली आहे, जनाईकडे बघू राहिली। आता काय सांगायचं असा प्रश्न काय झालेला आहे जनाईला, काय झालेला आहे, पडलेला आहे। आणि तिचा जो ऊर आहे तो ऊर काय होता, अजून काय होता, धडधड होता, तिचं काळे सारखं काय होत होतं, धडधडत होतं, ऊर धडधडत होता। आणि तिच्या कानावरचा जो आवाज आहे, सापाचा जो आवाज होता, तो आवाज काय नव्हता, जात नव्हता, तिला बोलणं सुधरत नव्हतं। आणि कसं सांगायचं असा प्रकारचा प्रश्न काय झालेला आहे जनाईला निर्माण झालेला आहे। त्यावर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला। बघा जनाईला पती काय झालेला आहे, वारलेला आहे, जनाईला नवरा नाही, म्हणजे ती विधवा आहे। आणि तिला स्वतःचा सासरा नाही, कोण आहे, चुलत सासरा त्या ठिकाणी काय झालेला आहे, आलेला आहे। आणि उन्हाची अशी आळडत पळत का आलीस म्हणून चुलत सासरा काय करायला आहे, त्या ठिकाणी आलेला आहे। आणि जनाईला काय झालेला आहे, विचारू लागलेला आहे, अशी पळत तू का आलीस, उन्हाचीच का आलीस, अशा प्रकारचे प्रश्न काय झालेले, चुलत सासऱ्याने काय केलेले आहे, जनाईला विचारलेले आहे। आणि प्रत्येक जण काय झालेले आहे, जनाईकडं बघत राहिलेले आहे। ती जी वस्तीवरची जी माणसं आलेली होती ती माणसं सुद्धा काय झालेले आहे, जनाईकडं पाहत आहेत, का अशा प्रकार जनाईला काय झालं म्हणून प्रत्येक जण काय झालेलं आहे, विचारू लागलेला आहे। धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता,
धड बोलू देत नव्हता म्हणजे तिला एवढी दाप लागलेली होती, दम लागलेला होता, दाप लागणे म्हणजे दम लागणे, आणि एवढा दम लागलेला होता तिला सरळ काय नव्हतं बोलता येत नव्हतं, व्यवस्थित बोलता येत नव्हतं, पण तिने आपला जो प्रसंग आहे तो प्रसंग काय झालेला आहे, कसा बसा काय झालेला आहे सांगितलेला आहे, ती काय सांगते बघा, आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली, ते ऐकून सारी वस्ती ध्यालागत झाली। म्हणजे तिने वर्णन केलं की काय झालं शेतामध्ये काय पाहिलं तिनं, आणि सगळी माहिती ऐकल्यानंतर ते सर्व लोक काय झालेले आहेत, जनाईच्या तोंडाकडे काय झालेले आहेत, बघतच गप्प बसून काय झाली होती, राहिली होती, आणि सारी वस्ती काय झालेली आहे ते ऐकून, म्हणजे जनाईने सांगितलं की मी भुईमुगाच्या वावरामध्ये गेलेलो होतो, मी ते त्या ठिकाणी भला मोठा साप पाहिला, भुजंग पाहिला, आणि तो प्रसंग पाहिल्यानंतर सर्व लोक काय झालेले आहेत, घाबरून गेलेले आहेत। आजही आपल्याला साप दिसला तर आपण काय होत होतो, आपण आपल्याला घाबरायला होतो, आपण भीतीने घाबरतो, म्हणजे एखाद्यानं सापाला दुखवलं तर तो काय करतो, संध्याकाळी परत आपल्या घरी येतो, म्हणजे तो दुःख धरतो आणि परत आपल्याला काय करतो, तो म्हणजे आपल्याला दंश करेल, अशा प्रकारची भीती मनामध्ये असते। पण साप कधी काय करत नाही, डूक धरत नाही, तो सापा घाबरत असतो, तो कधी डूक धरत नाही, त्याला जर आपण दुखवलं, त्याच्या पायावर आपला पाय पडला, त्याच्या अंगावर आपला पाय पडला, तर मात्र तो आपल्याला काय करतो, चावतो। म्हणजे साप सापा साप दिसल्यानंतर जी जनाईची परिस्थिती, जनाईला जनाईची घाबरलेली आहे, ती सर्व परिस्थिती काय केलेली आहे, जनाईनं काय केलेली आहे, या सर्व लोकांना काय केलेलं आहे सांगितलेले आहे, आणि ते ऐकून सारी काय झालेली होती, घाबरलेली होती। आता ह्या भुजंगाबद्दल या लोकांच्या मध्ये काही कल्पना आहे की या जे भाऊबंध आहेत, जनाईचे जे भाऊबंध आहेत किंवा त्यांच्या भावकीमध्ये काय या भुजंगाविषयी काही कल्पना आहेत की भुजंग हा कसा आहे किंवा तो किती वर्षापासून या ठिकाणी राहतो। आपल्या रानात एक भुजंग आहे, 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंधाने ऐकलं होतं। म्हणजे वाडवडील म्हणजे कोण, पूर्वज, म्हणजे अगदी 15-20 पूर्वीपासून हा जो साप आहे, हा जो भुजंग आहे, तो काय करतो आपल्या ह्या शेतामध्ये काय आहे, अगदी 10-15 वर्षापासून आपल्या ह्या ठिकाणी काय आहे फिरत असतो। 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंधानेही काय होतं ऐकलं होतं, 15-20 एकर काय करतो हा रान हिंडतोय, म्हणजे आपल्या या ह्याच्यामध्ये शेतामध्ये काय एक मोठा भुजंग आहे आणि 15-20 एकर हा रान काय करतो हिंडतोय असं वाडवडिलांच्याकडून म्हणजे पूर्वजांकडून काय केलेलं आहे या भाऊबंधाने काय झालेलं आहे, कुणाच्या भाऊबंधाने, या जनाईच्या भाऊबंधाने ऐकलं होतं, आणि ऐकून सगळ्यांना माहिती होतं, पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं। म्हणजे पूर्वजाकडून ही माहिती त्याला मिळालेली आहे की आपल्या शेतामध्ये काय मोठा भुजंग आहे, साप आहे, आणि तो आपल्या शेतातून काय होतो फिरतो, हे सगळं काय केलेलं आहे पूर्वजाकडून, यांनी काय केलेलं आहे या जनाईच्या भाऊबंधाने, हे नातेवाईकांनी काय केलेलं आहे ऐकलेलं आहे, पण गेल्या 10 वर्षात हे कुणालाही काही नव्हता दिसला नव्हता, कुणाची गाठभेट नव्हती, पण एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती। म्हणजे काय करतो, कात, कात म्हणजे काय, जी त्वचा असते, सापाने टाकलेली जीर्ण कातडी, त्याला काय म्हणतो, कात म्हणतो। म्हणजे का, म्हणजे साप काय करतो, कात टाकतो, म्हणजे जी जुनी कातडी असते ती काय करते, परत तो काय करतो, त्याला नवीन कातडी येते, म्हणजे जी जुनी कातडी आहे ती जाऊन तिला नवीन कातडी येते, म्हणजे साप काय करत असतो, कात तेवढी काय झाली होती रानामध्ये काय झाली होती दिसलेली होती, त्यावर त्याचा कधी धूम नव्हता, म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा नव्हता, कित्येक वर्षे त्याचा विसर पडल्यागत झाला होता, म्हणजे सगळेजण काय होते या सापाला विसरले होते, त्यावर आज जनाईला दर्शन दिलं। म्हणजे आज काय कोणाला दिसलेला आहे, असा जनाईला दिसलेला आहे, आणि वस्ती सारी चपापल्या गत झाली होती, मी घाबरले, वस्ती सुद्धा काय झाली होती, घाबरली होती, म्हणजे साप दिसला
किंवा सापाचं जरी नाव काढलं तरी आपल्याला आपण काय होतो घाबरून जातो. तशी ही वस्ती काय झालेली आहे, घाबरलेली आहे. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला होता. जनाईच्या पोटात खड्डा पडणे खूप घाबरणे. जनाई खूप घाबरून गेले होते आणि गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला, एक विमान सारखे फिरत राहिलं. म्हणजे सगळे जे भाऊबंद जमा झाले होते, म्हणजे अपघात झाला की जशी माणसं गोळा होत्या तशी सगळे भाऊबंद काय झाले होते, गोळा झालेले होते. म्हणजे का आपल्या भावकीमध्ये भाऊबंदांच्यामध्ये काही वाईट घटना घडली तर भाऊबंद काय होत असतात, एकत्र असतात, एकत्र येत असतात. किंवा अगदी सण असला, चांगले काही कार्यक्रम असले, ते कार्यक्रमातला सुद्धा भाऊबंद काय होतात, एकत्र येतात. किंवा वाईट घटना घडली तरी सुद्धा एकत्र येतात. तसे भाऊबंद काय झाले होते, ह्या जनाईचे नातेवाईक जनाईच्या भोवती काय झाले होते, जमा झालेले होते. आणि हे भाऊबंद आता काय झालेले, निघून गेलेले आहेत. आणि ऐकलेला आवाज कानात काय होता, जनाईच्या घुमत राहिला. रोज रोज आवाज होता, तो आवाज काय होता, घुमत राहिला होता. आणि हे विमानाचा जसा आवाज होता तसा सापाचा आवाज, म्हणजे रोज रोज आवाज काय होता, येत होता. आणि हो आवाज जनाईच्या कानावर काय होत होता, सारखा फिरत राहिला. म्हणजे जनाई काय झालेले आहेत, घाबरलेले आहे. जो शेतामध्ये जो साप पाहिलेला होता तो सापाचा आवाज सतत तिच्या कानावर काय होत आहे, येत आहे. म्हणजे तिला भास होत आहे, जणू काय आता जवळच आपल्या काय झालेलं आहे, साप आलेला आहे असं तिला काय होत आहे, वाटत आहे. जो पुढचा भाग आहे आपण तो काय करूया, पुढच्याच असा पाहूया. धन्यवाद.